हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे गणपती उत्सवाचा 9वा दिवस आणि आजच्या दिवशी जे ती आपल्याकडे आलेली आहे मंडळाची आरतीचा मान। तर त्या गणपतीच्या आरतीला आपल्याला आज जायचं आहे संध्याकाळी। तर त्यासाठी मी आज येते जास्तीचे तळणीचे मोदक करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने, सुपर फास्ट पद्धतीने। आपण कसे हे मोदक बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर आपली घरातल्या गणपती बाप्पाचीही आरती आपण करणार आहोत, त्यासाठीही मी हेच मोदक करेल। किंवा मग वेळ मिळाला तर आपण चॉकलेट मोदकही करणार आहोत। काय झालं ना की गणपतींची स्थापना झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच माझे पिरियड स्टार्ट झाले, त्यामुळं जवळजवळ 5 दिवस जे ते मला कुठल्याही प्रकारे मोदक वगैरे करता नाही आले। आणि त्याच्यानंतर मी मोदक बनवायला स्टार्ट केलं, तर ह्या वर्षी जे ते मुलांना वेगवेगळ्या व्हरायटीचे मोदक खायला नाही मिळाले। मी बरेचशा व्हरायटीचे मोदक बनवते, पण ह्या वर्षी जे ते काही करताच आलं नाही ह्या कारणामुळे। तर म्हटलं आता तरी मी 4-5 प्रकारचे मोदक केलेले, पण अजून मुलांचे फेवरेट चॉकलेट मोदक राहिलेले, तर ते करायचे। जमलं तर मी आज ओढणारच आहे मुलांसाठी, ते करणारच आहे। घरातल्या गणपती बाप्पाला वेळ मिळाला तर चॉकलेट मोदक करणार आहे, नाही तर आपले हे जे तळणीचे मोदक आहे ना ते करणार आहे। त्याचबरोबर आजच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की आपण आता जसं विसर्जनाच्या दिवशी सगळ्यांनाच खूप घाई असते ना, तर त्या दिवशी आपण सगळ्याच बायका जे येते आपल्याला विसर्जनाला जायचं असतं। त्याचबरोबर विसर्जन असतं, विसर्जनाला जायचं असतं, घरात स्वयंपाक करायचा असतो, रोजचे आपले जबाबदारीचे कामं असतात, सगळे कामं करून स्वयंपाक करून इतकी धावपळ होऊन जाते ना, तर आपल्याकडनं काहीतरी एक गोष्ट राहून जाती। बऱ्यापैकी काय होतं की बऱ्यापैकी ताईंकडनं जे ते मोदक करणं होत नाही, कारण की वेळ लागतो त्याला। तर मी त्याच्यावर एक उपाय शोधलेला आहे, मी एक सारण बनवलेलं आहे ज्याला आपल्याला ओलं नारळ फोडत बसायचं नाही, शिलत बसायचं नाही, किसत बसायचं नाही, खोबरं किसायचं नाही, काहीच नाही। खूप इझिली आपण जे ते मोदकाचं सारण बनवून रेडी करू शकतो। ह्या मोदकाच्या सारणापासून आपण उकडीचे मोदक बनवू शकतो, तळणीचे मोदक बनवू शकतो, दोन्ही मोदक बनवायला आपण हे एकच पद्धतीचं सारण जे ते यूज करू शकतो। आणि हे सारण जे ते आपण हे सारण सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून 10 दिवस जे ते यूज करू शकतो गणपती बाप्पाला मोदक बनवण्यासाठी। तर उकडीचं मोदकाचं सारण जे ट्रेडिशनल पद्धतीने बनवलं जातं ना, ते सुद्धा कसं बनवायचं, ते 10 दिवस कसं टिकवायचं, त्याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर हे सारण जे ते असं मोकळं मोकळं होतं, छान असं तळणीच्या मोदकाला सुद्धा चालतं। तर ते सारण जे येते ते काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा मैत्रिणींनो, हे ते सारण आहे, मी सकाळी बनवलेलं आहे। आणि हे जे व्हिडिओ आहे ना, मी जवळजवळ 3 व्हिडिओ बनवले आणि हे व्हिडिओ जे ते खूप जास्त व्हायरल झाले। आपले खूपशा ताईंना ही सारणाची जी पद्धत आहे बनवण्याची ती खूप आवडली, खूप लाईक मिळाले त्या व्हिडिओला आणि तो व्हायरलही खूप छान छान असा झालेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीचं हे सारण आहे, मोकळं मोकळं होतं। आता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मी, तुपात आपण तळलेलं असतं ना, तर त्यामुळे थोडंसं कडक होतं, पण आपण थोड्या वेळ बाहेर काढून ठेवायचं, पूर्ण असं मोकळं मोकळं हे सारण होतं आणि याच्याने तळणीचे मोदक जे ते अप्रतिम होत्या। मी कोकणामध्येच हे अशा प्रकारचे हे तळणीचे मोदक खाल्ले होते, त्यामुळे मग ते मला माहिती होती ती रेसिपी। तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत उद्या जे ते मोदक कसे बनवायचे ह्या सारणापासून ते तुमच्यासोबत शेअर करेल। आणि आज जे ते जास्तीचे तळणीचे मोदक कसे बनवायचे, आता खोबरं तर मीच किसून ठेवलेलं आहे सकाळी, तर ह्याला तर आपण ट्रेडिशनली करणार आहे, तर खोबरं किसलेलंच आहे, ते बी मी माझ्या फ्रूट प्रोसेसरमध्ये किसलेलं आहे, हाताने किसत बसलेलं नाही, कारण की एवढं अर्धा ते 3 पाऊशर हे खोबरं आहे, तर एवढं किसणं सोपं नाही आहे, 2-3 तास निघून गेले असते माझे। तर मी फ्रूट प्रोसेसरमध्ये ते किसलेलं आहे। तर बऱ्याचशा ताईंना वेळ नसतो ना, तर त्यांनी अशा प्रकारे हे सारण बनवून ठेवलं ना, तर आपलं खूप सारं टेन्शन कमी होतं ना। आपण फक्त पीठ मळायचं आणि हे सारण काढायचं, मोदक बनवायचे आणि तळायचे, खूप सोप्या पद्धतीने आपलं हे सारण जर बनवलेलं असलं ना तर मोदक बनवून रेडी होत्या। तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, आपल्या मित्रपरिवारामध्ये रिलेटिव्ह जे आहे तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या व्हिडिओ जे इथे शेअर करायचा, आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी
तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. त्याचबरोबर रोजची रोज आपल्या चॅनलवर येऊन चॅनल चेक करत जा, कारण की मी शॉर्ट व्हिडिओ खूप छान छान असले रिव्ह्यू व्हिडिओ टाकत असते, त्याचबरोबर रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते. तर रोजची रोज चॅनलवर येऊन चेक करत जा, कारण की शॉर्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत नाही, त्याला आपल्याला चेक करायला लागतं. तर फक्त लॉंग व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते, शॉर्ट व्हिडिओची मिळत नाही. तर रोजची रोज आपलं चॅनल जे आहे ते चेक करत जा. तर चला आपली पुढची व्हिडिओ जे ती रेसिपी स्टार्ट करूया. तर चला मैत्रिणींनो, आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर मी 4 वाजता कम्प्लीट व्लॉग जो आहे तो बनवायला सुरुवात केली होती, व्हिडिओ ऑन केला होताच, आणि आता कम्प्लीट 4:30 वाजलेले आहे आणि मला 7 वाजेपर्यंत जे ते मोदक घेऊन जायचे. तर आपल्यांना आता मोदक जे ते बनवायची म्हणजे बनवायला लागायचे. तर मी ते वेलची पुढं वेलची काढून घेतलेली, हिरवी वेलची जी आहे ना ती सोलून एका डब्यात काढून घेतलेली आहे. ती मी खलबत्त्यात थोडीशी हलक्याशा हाताने अशी कुटून घेणार आहे आणि त्यानंतर साखरेबरोबर मिक्सरमधनंही काढून घेणार आहे. त्यानंतर खोबरं जे ते मी 3 पाव किलो जे ते फ्रूट प्रोसेसरमध्ये किसून घेतलेलं होतं, त्यामध्ये मी 1/2 जायफळ जे ते किसून घातलेलं आहे. आणि आता आपलं खोबरं बनवून मी एक साईड ठेवलेलं आहे, त्या ते साईडला ठेवलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची. तर मी ते टोटल 1/2 किलोला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये वेलची घालून ही आपल्याला साखर जी ती पिठी साखर करून घ्यायची आहे. म्हणजे हलकीशी थोडीशी अशी दरदरीशी जाड राहिली तरी चालेल, तर अशी आपल्याला साखर जी ती बारीक करून घ्यायची. आणि ही जी मोठी परात घेतलेली आहे मी, त्या परातीमध्येच एक साईडला मी ही साखर जी ती बारीक करून घालणार आहे. तर अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये मी साखर जी ती बारीक करून घेईल. आणि त्यानंतर याच भांड्यामध्ये मी जे आपण खोबरं 3 पाव किलो खोबरं किसून ठेवलेलं आहे ना, ते आपल्याला फक्त पल्स मोडवर 1-2-3 वेळेस फिरवायचे आणि काढायचे. असं केल्याने काय होतं की आपले मोदक फुटत नाही आणि मोदक जे ते व्यवस्थित बनतात. तर खोबरं ज्या वेळेला आपण फक्त किसून घेतो ना, तर त्याच्याने काय होतं की त्याला जे खोबरं आपण किसलेलं असतं ना, त्याला टोक असतं ना, ते टोक जे ते आपण ज्या वेळेला मोदक बनवत असतो ना त्यावेळेला ते पिठातनं बाहेर निघतं आणि आपले मोदक जे ते फुटले जातात. म्हणून आपल्याला इथे किसून घ्यायचे आणि त्यानंतर जे ते खोबरं मिक्सरमधनं काढून घ्यायचे. याच ठिकाणी तुम्ही डायरेक्टली खोबरं जे ते त्याचे कट करून घ्यायचे, छोट्या छोट्या कापामध्ये कट करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली काढून घेतलं तरी चालेल, थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल. त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता, पण ट्रेडिशनल पद्धतीने अशाच पद्धतीने आपण किसून आणि मगच मोदक करत असतो. तर मी तीच पद्धत मला जास्त आवडते, कारण याने जे ना पूर्ण खोबरं बारीकही होत नाही, व्यवस्थित असं खोबरं जे ते दळलंही जातं. तर खोबरं मी बारीक करून घेतलं, त्यानंतर पिठी साखर जायफळ वेलची आणि खोबरं छान असं मी एकत्र करून घेतलं. एका बाऊलमध्ये ते सारण बनवून साईडला ठेवून घेतलेलं आहे. तर आपलं सारण बनवून झालेलं आहे, जवळजवळ 2-2.25 किलो सारण आपलं बनवून रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता आपण मोदकासाठी पीठ मळून घेणार आहोत. तर मी ते तीच परात घेतलेली आहे, त्या परातीमध्ये जवळजवळ 3 मेजरिंग कप भरून मैदा घेतलेला आहे आणि 1 मोठा मेजरिंग म्हणजे मेजरिंग कप भरूनच मी ते बारीक रवा जो असतो ना तो घेतलेला आहे. जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरवर फिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यूज करायचा आहे, पण रवा जरूर यूज करायचा आहे. रव्याने खूप मस्त असे खुसखुशीत आपले मोदक बनवून रेडी होतात. तर 1 वाटी 1 मेजरिंग कप भरून मी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे पूर्णपणे नाही घालायचे. पीठ जितकं घेतलेलं आहे त्याच्या 1/2 पिठाला जेवढं मीठ लागेल ना त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर आता मी ते हे आपण जे मोदकाचं पीठ मळतो आहे ना त्याच्यासाठीचं मोहन तयार करते, म्हणजे मोहन घालायचं आहे आपल्याला त्याला. तर जी फोडणी पात्र आहे ना ते गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 पूर्ण फोडणी पात्र भरून जे ते मी तेल घेतलेलं आहे आणि तेल एक साईड गरम करायला ठेवलेलं आहे. तोवर इकडे मी गव्हाचं पीठ जे ते मी ह्या मैदा आणि रवा जे घेतलेलं आहे आपण त्यामध्ये घालून घ्यायचे. तर 5 मेजरिंग कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मैदा आणि रवा आपल्याला हे छान असं अगोदर एकजीव करून घ्यायचे आणि त्याला मधोमध असं आळं करायचे आणि यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचे. तर मोहन घालताना आपल्याला काळजी घ्यायची, गरम असतं तर चटका वगैरे लागण्याची शक्यता असते, तर मोहन टाकतानाही काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे आपण ज्या वेळेला पीठ मळायला घेतो ना त्यावेळेला हे पीठ खूप जास्त गरम झालेलं असतं, तर खूप काळजीपूर्वक आपल्याला इथे काम करायचे. तर आता मोहन घालून घेतलं व्यवस्थित, ते थोडंसं थंडही करून घेतलं आणि आपण जे मोहन घातलेलं
केलं आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे पिठाला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. हलका सास आपण मोठी केली ना पिठाची, तर ती हलकीशी अशी मूठ झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ जे ते मोदकासाठी मळायचे. आणि हे बघा अशा पद्धतीने मूठ झाली पाहिजे. तर आता आपलं पीठ जे ते मळण्यासाठी रेडी झालेलं आहे मोदकासाठीचं. हे आता आपण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी राहतं ना ते घालून आणि पीठ जे ते मळून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण चपात्यांसाठी पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग मी आता ठेवलं आहे या पद्धतीने पातेल्यामध्ये आपल्याला हे पीठ जे ते मळून घ्यायचे आणि पातेल्यामध्ये किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे. चांगलं अर्धा तास जे ते मुरून द्यायचे पीठ, म्हणजे छान असे मोदक आपले व्यवस्थित होतात आणि रवा जो येतो व्यवस्थित जेवढं पाणी ॲब्झॉर्ब करायचं ते ॲब्झॉर्बही करतो आणि छान असं रवा फुलला जातो. तर मस्त असे आपले मोदक जे ते बनवून रेडी होता आणि मस्त कुरकुरीत असे मोदक बनवून रेडी होत्या. बरं का अशा पद्धतीने जर आपण मोदक केले तर. तर मैत्रिणींनो तुम्ही इथे बघितलंच की आपण सारण बनवलं, एवढे मोठे मोदक बनवायचे आपल्याला त्यासाठीचं सारण बनवलं, त्यासाठी आपण छान असं मोदकाचं पीठही मळून घेतलं. त्यानंतर आता आपण हे अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळेला बल्कमध्ये मोदक बनवायचे असताना तर त्यासाठी कशी ट्रिक करायची, काय करायचं, काय आयडिया लावायची ते आता मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी जवळजवळ दोन जे गणेश मंडळं आहे ना तिथे मोदक दिलेले आहे आणि पूर्ण मोदक जे ते मी कळीचेच बनवलेले होते. तर एका दोन्ही मंडपा जे मंडळ आहे ना तिथे मी 51-51 मोदक दिले. ॲक्च्युली ते पुरले पण नाही, जसा प्रसाद वाटायला घेतला तसा पटकन संपूनही गेला. तर पण आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की 30-35 लोक असतात, त्या हिशोबाने आम्ही 51-51 मोदक घेऊन गेलो होतो. पण त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती तर मी दोन्ही मंडळांना जे ते 51-51 मोदक दिले आणि घरी 21 मोदक केले. तर एवढे सगळे मोदक मी फक्त एक तासाभरात केले आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला मोदक तळायला लागतं. तर मी ते मोदक करायला घेण्या अगोदर जे ना ते चहा बनवायचा होता मला, कोरा चहा बनवून घेतला. मुलांना कोरा चहा पाहिजे होता तर त्यांना कोरा चहा बनवून दिला आणि त्यानंतर आता मी ते मोदक बनवायला घेतलेले आहे. तर कळीचे मोदक करणार आहो कोणाला, म्हणजे बऱ्यापैकी आपल्या ताईंना काय वाटतं की थोडंसं अवघड वाटतं ते मोदक बनवणं, काळ्या पाडणं वगैरे. तर खरं सांगते अजिबात अवघड नाही, आपण खूप इझिली पटापट असे कळीचे मोदक जे ते अशा पद्धतीने केले ना तर बनवू शकतो. तर मी इथे आता पीठ जे ते चांगलं अर्धा तास नाही पण 15-20 मिनटं जे ते मुरलेलं होतं. तर ते पीठ पुन्हा एकदा छान असं तेल लावून आणि मळून घेणार आहे. मस्त असं सॉफ्ट पीठ होतं आणि पीठ जे ते आपल्याला शक्यतो मोदक करत असताना पूर्णपणे झाकूनच ठेवायचं, म्हणजे ते कडक होत नाही. आणि त्यातनं चपातीला काढतो ना आपण तेवढा गोळा काढायचा आहे आणि सिंपल आपल्याला तो गोळा जो आहे तो काढून व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि पिठात गोळवून घेऊन लाटून घ्यायची याची पोळी, मोठीशी अशी पोळी लाटून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता की मी मोदक जे ते पोळपाटावर नाही करत आहे, डायरेक्टली जो किचन कट्टा आहे ना त्यावर करत आहे. तर किचन कट्टा जो आहे तो व्यवस्थित मी पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे ते याच्यावर मोदक करत आहे. तर मोठीशी पोळी बनवून घ्यायची आणि जे आपल्याला केवढे किती साईजचे मोदक बनवायचे ना त्या साईजचे जे ती प्लेट आपल्याला घ्यायची आणि त्याच्याने अशा प्रकारे छोटे छोटे ज्या पुऱ्या आहे ना त्या बनवून घ्यायच्या. तर असं केलं ना तर आपलं काम खूप पटापट होतं आणि पटकन आपले मोदक बनवून रेडी होतात. तर मी फक्त एकदा अनुष्काला बनवून दाखवले की अशी मोठी पोळी करणं ह्या पद्धतीने मला ज्या पुऱ्या आहे त्या बनवून दे आणि मी सगळे मोदक जे ते त्यांना कळ्या म्हणजे ते मोदक बनवून घेते. तर तिने मला पूर्ण पुऱ्या बनवून दिल्या आणि मी अशा पद्धतीने कळ्या पाडून जे ते मोदक बनवलेले आहेत. तर पुरी आपली बनवून रेडी झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे 1.5 चमचे जेवढं मावेल तेवढं सारण भरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला चिमटीत धरून धरून जे ते व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायचे. तर हे हा एक मोदक जे ते व्यवस्थित दिसलेला नाही आहे त्यामुळे मी पुन्हा एक मोदक दाखवते की मी कसा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे एक्स्ट्राचं वरचं पीठ असतं ना तेही काढून घ्यायचे, व्यवस्थित मोदक सेट करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला कळीचा मोदक बनवून रेडी करायचा आहे. तळणीचा मोदकाचा जो कळीचा मोदक असतो ना तो या पद्धतीने बनतो. तर हे बघा ज्या पद्धतीने आपण चुन्या पाडतो ना ब्लाऊज शिवताना किंवा मग अशी चुन्या पाडण्याची पद्धत आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असतं. तर त्या पद्धतीने आपल्याला सेम जे ते छोटं थोडं थोडं पीठ चिमटीत घेऊन ते दाबत चालायचे आणि व्यवस्थित मोदकाला कळ्या पाडून घ्यायचे आणि जे वरती एक्स्ट्राचं पीठ निघतं ना ते काढून घ्यायचे आणि त्या ते पीठ जे ते आपल्याला पुन्हा दुसरा मोदक बनवण्यासाठी घ्यायचे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायचे आहे. तर तिसरा मोदक आहे मी तुम्हाला दाखवला की अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडायचे आणि बस लगेचच मोदक जे ते तळायला घ्यायचे, मंद आचेवर व्यवस्थित मोदक जे ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे.
तर हे पहा मैत्रिणींनो, व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. मोदक जे ते अर्धे झालेले आहे, आता मी तळायला ठेवणार आहे. पण तो त्या अगोदर म्हटला तुम्हाला हे दाखवावं. जोरदार पाऊस होत आहे, ह्या गोष्टीला इग्नोर करा. काय करतोय तू? त्याला इग्नोर करा फक्त. आणि पाऊस बघा किती जोराचा पाऊस चालू आहे. मस्त पाऊस झालेला आहे. उद्या विसर्जनाच्या दिवशी आय थिंक तो पाऊसच चालणार आहे. तर मस्त धुवेधार बारिश चालू आहे. खूप सुंदर पाऊस होतोय. आणि शेतकऱ्यांना आणि आपल्यासाठी सुद्धा ऍटलिस्ट पाण्याची तर सुविधा होईल. पाणी तर मिळेल आपल्यांना. दुष्काळ तर नाही पडणार. नाहीतर दुष्काळ पडला असता तर आपल्यांना पिण्याचे पाण्याचे वगैरे सुद्धा आपली पॉझिटिव्ह झाली असती. सो पाऊस खूप छान पडतोय. तर गणपती बाप्पांनी सुद्धा आले तर आपल्याला हे गिफ्ट दिलेलं आहे की पाऊस होऊन जातोय, पाऊस येतोय. आणि उद्या विसर्जन आहे तर विसर्जनाच्या दिवशी उद्या पाऊसच चालणार आहे असं वाटतंय मला पण. तर आपलं आता हे बघूया. तर मी मोदक देते हे बघा, इथे करून घेतलेले आहे. हे 50 मोदक झालेले आहे. तर ते एकदम कडक होऊन जातात ना, त्यामुळे मी ना एक साईड जे ते मोदक आता तळायला पण घेणार आहे आणि एक साईड जे ते करणार पण आहे. म्हणजे दोन्ही कामं होईल. कारण की ज्या वेळेला आपण तळणीचे मोदक करतो ना, ते आपल्याला एकदा तेल जे आहे ते मिडियम फ्लेमवर छान असं कडकडीत तापून घ्यायचं. गॅसची फ्लेम पूर्ण लो करायचे. लो फ्लेमवर आपल्याला मोदक जे ते तळायचे असतात. म्हणजे ते छान असे खुसखुशीत कुरकुरीत मस्त टेस्टी लागतात. तर म्हटलं दोन्ही काम होईल, जास्त वेळा नाही लागणार. आता 7:30 वाजायला अजून 1.5 तास आहे. तर म्हटलं चला पटकन आपण मोदक हे तळून घेऊ. म्हणजे ते थोडेसे थंड होईल, त्यानंतर थोडीशी आवरावर करायलाही वेळ मिळेल. जमलं तर घरातल्या गणपती बाप्पाची आरती करून जाऊ, नाहीतर मग तिकडनं आल्यावर करूया. ते पूर्ण 1 लिटरची एक पिशवी जी ती तापवण्यासाठी ठेवलेली आहे तेलाची. लगेचच आपल्याला कमी फ्लेमवर कमी गॅसवर जे ते मोदक जे ते कंटिन्युअसली हलवत राहून, म्हणजे मध्ये मध्ये हलवत राहायचे आणि व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन कलरवर मोदक तळून घ्यायचे. तर खूप सुंदर खुसखुशीत मोदक बनवून रेडी होता. अशा पद्धतीने आपण जर केले तर आज तर मी गव्हाच्या पिठाचा फक्त म्हणजे गव्हाच्या पिठाबरोबर मैद्याचाही उपयोग केलेला आहे. तर आपण जर घरगुती मोदक करणार असेल 11-21 असे, तर त्यासाठी काय करायचं आपल्याला रवा घालायचा आहे. अर्धी वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्याला मोहन लावायचंय, मीठ वगैरे घालायचे. आणि फक्त गव्हाच्या पिठाचे करायचे. ते हेवी असतात आणि टेस्टी असतात, मस्त कुरकुरीत होतात. आणि हे जे आहे आपण आता हे मैदा पण घातलेला आहे यामध्ये ना, तर हे मोदक जे ते महिनाभर सुद्धा खराब होणार नाही. कारण यात मैदा आहे, मैद्यामुळे छान असे महिनाभर 15 दिवस सुद्धा कुरकुरीत राहतील मस्त. तर आता एवढ्या दिवस तर काही मोदक टिकणार नाही. कारण की आज तर इथे बघूया किती गर्दी राहते काय. मी अजून गेलेली नव्हते, मुलं जात होती आरतीसाठी. पण मी आज पहिल्यांदा जाणार आहे. वेळ मिळाला तर, नाहीतर मग शौर्याला आरती करायला लागेल. पण आता पटकन देते मोदक तळायला घेते. मोदक तळायला सुद्धा आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल एवढे सुद्धा मोदक तळायचे. आणि मला 121 किंवा 111 असे मोदक करायचे. मोदकाचं सारण देते बघा. आता अशी 40-45 झाले असते ना, 40-45 मोदक झालेले. एवढं सगळं संपलेलं आहे. मस्त असं ढीग लावून होतं वरती. तर मोदकाचं सारण भरपूर लागणार आहे. तर त्या हिशोबाने आपण मोदक जे दे बघा, एवढी साईज आहे मोदकाची. मोठ्या साईजचे मोदक आहे. आणि अशा पद्धतीनेच मी कळ्यांचे मोदक करते. तर मला मी दरवर्षी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या प्रसादच गणपतीच्या म्हणजे पंडाला असताना त्याच्यामध्ये देत असते. तर ह्या वर्षी ती माझी इच्छा पूर्ण झाली. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं, पण मंडळाचे मुलं आले होते, त्यांनी सांगितलं की आजची आरती तुम्ही घ्या. तर विसर्जनाच्या 1 दिवस अगोदरची आरती जी ती आपली आहे. तर तुम्हालाही मी घेऊन जाईल, बघेल तिथली परिस्थिती बघून. तर चला आता आपण मोदक जे ते तळून घेऊया. तर मैत्रिणींनो, जसं की तुम्ही बघितलं खूप जास्त पाऊस येत होता त्या दिवशी. आणि खूप म्हणजे छान वाटलं, मस्त असा पाऊस झाला. गणपती बाप्पांनीही आपल्यांना जाता जाता छान असं गिफ्ट दिलेलं आहे. व्यवस्थित सगळीकडे पाऊस झाला. बऱ्यापैकी आता पिण्याच्या पाण्याची तरी टेन्शन आपलं मिटलेलं आहे. शेतीत तर एका पिकाची नुकसान झालेलीच आहे. त्यात आपण आता काहीच करू शकत नाही. पण पुढचं पीक एखादं आपण घेऊ शकू. पिण्याचं पाणी व्यवस्थित आपल्याला मिळेल ह्या हिशोबाने आता पाऊस पडलेला आहे.
तर पावसाची ही आपली निश्चिती झालेली आहे. त्यानंतर आता इथे मी एक साईड जे ते मोदक जे ते तळायला ठेवलेले आहे, कमी अगोदर आपल्याला तेल जे ते व्यवस्थित तळून गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी ती पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे हलवत राहून मोदक जे ते व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे. तर एक बॅच तळायला ना जवळजवळ 10 मिनटं लागते, पण व्यवस्थित मंद आचेवर आपण मोदक तळले ना मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले मोदक बनवून रेडी होता. तर इकडे मी मोदक 51 मोदक बनवलेले होते. तर एवढ्या मोदकांमध्ये मी 2-3 मोदक बनवलेले आहे. घरच्या मोदकांमध्येही 1 आणि 51 मोदक बनवले ना, त्या मोदकामध्येही 1-1 मिठाचा मोदकही बनवलेला आहे आणि तो ध्यान करून आपल्याला मिठाचा मोदक जे ते बनवायचा असे. तर कधीही मोदक बनवत असताना जो आपण 21वा मोदक किंवा 51वा मोदक किंवा 101वा मोदक जो तो आपल्याला मिठाचा बनवायचा आहे ते खूप शुभ असतं, चांगलं असतं. तर मी मिठाचा मोदकही बनवून घेतला, तेही तळून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे मोदक जे ते मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, तांबूस असा कलरवर हे मोदक मी तळून घेतलेले. अशाच पद्धतीने मी सगळे मोदक जे ते तळून घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही आरतीला जाणार आहोत मंडळाच्या. हे बघा मैत्रिणींनो, इथे मी दोन्ही ताटामध्ये जे ते प्रसाद काढलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंडळाच्या आरतीला. तर दोन ठिकाणी जाणार आहो, बघेल मला वाटलं योग्य तर मी एक व्हिडिओ काढेल, नाहीतर मग आपलं घरची जी आरती ती दाखवेल. तर आता मी पटकन हा प्रसाद घेऊन जाते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तर आम्ही इथे आलेलो आहो ह्या पहिल्या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला. तर गणपती बाप्पा जसे विराजमान झाले तसे आम्ही दर्शनाला आलेलोच नव्हतो, म्हणजे मुलं आणि हे यायचे पण मी आलेली नव्हते. तर मी पहिल्यांदाच दर्शनाला आलेले होते आणि आजच ही गणपती बाप्पाची मिरवणूक होती, विसर्जन होतं. तर तिथे फक्त आम्ही ती आरती 10 वाजता होणार होती, तर तिथे फक्त मोदक जे ते ठेवले, देव बाप्पासाठी नैवेद्य ठेवला आणि लगेचच आम्ही इथे दुसऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो, तिथे आरती केली. शौर्यदादाची खूप मनापासून इच्छा होती की त्याला आरती करायची, त्यामुळे त्यालाच आरती आम्ही करून दिलेली आहे. आणि इथे पुरेपूर गणपती बाप्पाचं पूर्ण रूप जे इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला वर्षानुवर्ष ही लक्षात राहील की आपल्या मंडळाचे असे हे गणपती बाप्पा होते असं. तर त्यानंतर आम्ही घरी आलो, घरी आल्यानंतर घरच्या गणपती बाप्पासाठीही मोदक केले, आरती केली. अशा पद्धतीने आम्ही जे ते गणपतीच्या 9व्या दिवशी मंडळाच्या गणपतीला मोठा असा गणपती बाप्पाला प्रसाद दिला मोदकाचा आणि सेलिब्रेशन केलं आणि आरती केली. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.